हा सातपुते रामसात काय तर नेता चांगला आहे ते हा परनीत त्याला देणार त्यांचे काम काय गा असे नाहीत पण गाव आले परनीत त्याला देणार वातावरण जरा भाजपचं आहे जरा जरा मोदी सरकारनं स्कीम बीम दिलेल्या सगळ्या गोरगरिबाला भाजपला काय शेतकऱ्यासाठी प्रत्येक 3 महिन्याला 2000 रुपये देते ते मोदीसाठी मतदान करा मोदीसाठी काय राम सातपुतेला मतदान केलं म्हणजे मोदीला केल्यासारखं असं त्याचं थोडं चुकीचं होतंय यंदा मतदान परनीत शिंदेना परांडा कुठला आहे परांडा वेअर इज परांडा सांगा सर तुम्ही आमचं जी वैयक्तिक मतदान आहे का नाही फक्त आम्ही परनीताई शिंदे विषय संपला भाजपच आम्हाला त्याने योजना दिलेल्या आहे कामगार योजनेतनं दिलेला आहे ना भाजप सरकार चांगला योजना चांगल्या गोरगरीब पोचले चांगलं ते जनधन खात्यातनं लोकाला महिलाला पेन्शन चालू झाले आणि रामसातपूजा अजून मंगळवाड्या सभा घेतली नाही तरी आम्ही मोदीकडे बघून मतदान करतोय भाजपला कसं आहे त्यांना 10 वर्ष संधी दिली होती पण म्हणावं असं त्यांनी प्रगती केलेली नाही सध्या तर कमळच फुलणार आहे देशात दुसरं काय वातावरण नाही कारण देशात मोदीशिवाय पर्याय नाही काय झालं का शिंदेला दया शिंदेला का दुसरी कोण नाही ती काय पिटली आहे मिली बाय मग तू कुठले बाय म्हण परंड्यावरून तुम्ही राहा आलाय जगाया आला तुम्ही राजकर्ता व्हायला लागला काय पुढारी कुणाकडे जरी गेले तर जनता एकीकडे आहे पुढारी एकीकडे आहे राम सातपुतेला मतदान आहे आमचं भाजपनं चांगलं केले मोदी सरकारने 10 वर्ष सोलापूरला जायला आता खचून 44-45 मिनिटात सोलापूरला अजून खासदारांनी काय करायला पाहिजे ह्याच्यापेक्षा राम राम मंडळी मी ऋषिकेश नळगुणे लोकसभेच्या निवडणुकीत मी येतोय मतदारांच्या मनातलं जाणून घेण्यासाठी आम्ही निवडून काय केलं त्यांनी काय केलं नाही पंतप्रधान कोण होणार नरेंद्र मोदी की राहुल गांधी गल्लीपासून दिल्ली पर्यंत कोणाचा आहे वारं आमच्याकडे वारं आमच्या मनाने चालणार आहे मतदारांच्या मनात नेमकं काय आहे त्यांचे आतापर्यंत कोणते प्रश्न सुटले आणि कोणते आहेत बाकी त्यांनी आमच्या तालुक्याचा भरपूर विकास केला आहे गतवेळी निवडून दिलेले नेते आहेत ना त्याच पक्षात अहो चांगली माणसं बघूनच करावं लागतं की लोकशाही काय आहे चाललंय काय या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी मी येतोय तुमच्या मतदारसंघात लेट्स अप ग्राउंड रिपोर्ट मध्ये पाहत राहा फक्त लेट्स अप मराठी नमस्कार मंडळी मी ऋषिकेश नळगुणे लेट्स अप मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आहोत आपण सोलापूर लोकसभा मतदारसंघातील पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात असं म्हणतात की एखाद्या लोकसभेचा किंवा एखाद्या विधानसभेच्या निवडणुकीचा तुम्हाला पोल जाणून घ्यायचा असेल तिथलं जनमत जाणून घ्यायचं असेल तर तिथल्या ग्रामीण भागातल्या जनतेशी बोला तिथल्या ग्रामीण भागातल्या जनतेची नस ओळखा तर अशा या सोलापूरमधल्या एका ग्रामीण भागात आपण आलेलो आहोत मंगळवेढा मध्ये आपण आलेलो आहोत इथल्या लोकांपासून आपण बोलणार आहोत लोकांची प्रतिक्रिया लोकांची मत जाणून घेणार आहोत तिथल्या लोकांना काय वाटतं ते नेमके कोणाला मतदान करणार आहेत कोणत्या मुद्द्यांवर मतदान करणार आहेत या सगळ्या बाबत आपण लोकांशी बोलणार आहोत चला आता आमच्या लेखाशेने तर सांगितलंय बघा मोदीला द्यायचं मोदी आम्हाला 2-2 हजार रुपये सोडतोय वय म्हणून द्यायचं मोदीचा उमेदवार कोण आहे माहितीये का कोण आहे राम सातपुते हाय काय बर त्यांना देणार का कोणाला देणार त्याला द्यायचं तुम्हाला उमेदवार माहित नाही मोदी मग आता आमची मोदीच्या नावावर त्यानं मला सांगितलं ते एकदा कमळाला फुल द्या मोदीच्या माणसाच्याने मग माझ्या ह्याच्यात लंबर आहे त्याचा ती पैसे 2-2 हजार देते ते का नाही त्याच्यावर मला आता मगावी केलाय फोन मग मला म्हटली कशाला देत आहे मत मी म्हंटल मोद्याला द्यायचंय म्हणलं मला त्याने सांगितले कमळाला फुल द्या म्हणून मी कमळाला द्यायची हा परनीत त्याला देणार काम काय गा असे नाहीत पर गाव आले परनीत त्याला देणार हो काँग्रेस काँग्रेसला परनीत राम शिंदेला देणार राम सातपुते रामसात काय तर नेता चांगला आहे ते बीड मधनं तो उभा केलाय सोलापूर मध्ये त्यांचं कर्तव्य चांगलं आहे मोदीचं कर्तव्य चांगलं आहे काय लोकसभेचं काय वातावरण आहे वातावरण वय इकडे लोकसभेचं वातावरण जे आहे ना जास्त इकडे ते शिंद्याच चालू आहे प्रणिती शिंदे हा
आम्हाला काय पैसे मिळत नाही तर खरं आम्ही मोद्यालाच देणार. आमचं आमचा मुलगा म्हणला मोद्यालाच द्यायचा. बऱ्याच जणांना असं वाटतं की आपला हे लोकलचा माणूस आहे, प्रणेता आपल्या हक्काचे आहे, गावा इथलं जिल्ह्यातलीच आहे, त्यांना मतदान केलं तर आपल्याला वाया जाणार नाही असं वाटतं. प्रणेताला हा प्रणेताला द्यावं असं लोकांची इच्छा आहे. त्यांचं कार्य काय आहे काय हो ते आमदार आहेत उत्तर शहरमध्ये आणि सलग 2-3 वेळा निवडून आले. तिथले काम आहेत त्या एरियामध्ये काम केले सोलापूर शहर उत्तरमध्ये आणि शिवाय ऍक्टिव्ह आहे, बोलकी आहे. हा है का नाही प्रणित? हा प्रणित सगळं ग्रामीण भागामध्ये प्रमाण जास्त आहे प्रणितासाठी. आता काय बऱ्याच वेळेला असं वाटतं की मोदीसाठी मतदान करा. मोदीसाठी काय राम सातपुतेला मतदान केलं म्हणजे मोदीला केल्यासारखं असं याचं थोडं चुकीचं होत आहे. काय चांगलं आहे बरं आहे कोणाच्या बाजूने आहे काँग्रेस? काँग्रेस ओके. का बरं मोदीला वैता घालाय का बरं म्हणजे काय हे आम्हाला पसंतच नाही. 10 वर्ष आम्ही त्यांनाच मत टाकली ती मोदींनाच टाकली ती. आता नाही पसंत आम्हाला काय नाही इलाज ना आम्ही करायला लागलो. काय 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 केले त्याने काय म्हणला फडणीस? आमचं सरकार महाराष्ट्राची उद्या अजित पवारला 70,000 घोटाळा केलाय. चक्के फिशिंग 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 कुठं आहे चक्के? त्याला अर्थमंत्री करतो काय? मग कशाला मदत टाकायची आम्ही? आता सध्या म्हणजे मोदी वातावरण चांगलं आहे. आता आम्ही शेतकरी आहे त्यामुळे आम्हाला मी महिन्याला 2000 सध्या म्हणजे सगळ्या शासनात चालू केल्यामुळे 2000 देतात. आतापर्यंत कुणी काँग्रेस वगैरे दिलेलं नाही. कधी काँग्रेस दिलंच नाही. आतापर्यंत आम्ही दिले नाही पण आता आम्ही देणार आहे. काय बी असू दे बरं आम्हाला शेतकऱ्याला काय तर त्यांनी दान दिले ना काय तर आम्हाला काय तर पुंजी थोडी दिली ना मोदीनं. आतापर्यंत कोणी दिली नाही होती आम्हाला त्याच्यामुळे आम्हाला मोदी अनेक बरा वाटतो. काय आता नवीन नवीनला संधी द्यायची? नवीनला संधी द्यायची बरं झाली. आपण पहिला एकदा आमदार होऊन बसला ही पण आमदार आहे मान्य पण ह्यांनी काय केलं शेवटी काँग्रेसला बीजेपी सरकार काय म्हणत होतं चोरा सरकार आहे 60 वर झालं सत्ता स्थापन यांची सत्ता होती ह्यांनी काय केलं? त्यांनी काय केलं शेवटी? त्यांना घेऊनच सत्ता स्थापन करायला लागला का? मग तुमच्यात आणि त्यांच्यात काय फरक राहिला? जनतेची देशाभूल करता का हरामखोरानो? हा काय प्रणित शिंदे येणार 100%, त्यात काय वाद नाही. कमी घेऊन 2 लाखांनी येणार आहे. हा का बरं म्हणजे त्यांचं कार्य चांगलं आहे पहिल्यापासून त्याचं कार्य चांगलं आहे. काय वातावरण? वातावरण जरा भाजपचं आहे जरा जरा मोदी सरकारनं स्कीम बीम दिलेल्या सगळ्या गोरगरिबाला. हा काय मस्त घरकुल दिले ती परत तुमचं ती 2000 रुपये शेतकऱ्याला दिले परत आता सौर ऊर्जेचं काय घरकुल काढलंय तसलं ती हे मग करायचं आता भाजपला करायचं काय करायचं मोदीकडे बघून. हा मोदीकडे बघून कराय खाल्ल्याला कोण बघायला आले हो मोदीकडे बघून मोदीला द्यायचं मतदान. राम सातपुते माहित आहे आमदार आहे ती माळशिरस चालू कारण आता प्रणित साहेब म्हणले तर बाहेरचे काय काय म्हणतील त्याला काय असत त्याला आपलं काय मत आहे ते आपलं ते आपल्या आपल्या हिशोबाने टाकायचं मत झालं भाजपला हे भाजपला द्यायचं मतदान. यंदा मतदान प्रणिता शिंदे ना मोदी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे त्यामुळे खोटे आश्वासन देऊन बोला गेलं तर शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव नाही दर नाही सर्वसामान्य रोजगार मिळत नाही. पर्यंत ताई ताई निवडणूक येणार काँग्रेस पक्षानं आतापर्यंत आणि कसं आहे माहित आहे का काँग्रेस पक्षाचं शेतकऱ्याला काही सुद्धा नाही त्यामुळे शेतकऱ्याचं काही ह्यांनी केलंच नाही. हो आपल्या भाजपनं काय केलं काय केलं नाही कांद्याची निर्यात बंद केली पुन्हा तुम्हाला हा 6000 काय होतंय सांगा बरं तुम्ही 6000 काय येते काय करायचं 6000 नको आम्हाला फडणवीस नको आणि मोदी नको. आमचं जी वैयक्तिक मतदान आहे का नाही फक्त आम्ही प्रणिताई शिंदे विषय संपला.
आम्हाला मोदी असू द्या नाही, हे म्हणजे बरोबर आहे, बरोबर आहे, फक्त बदल करा, बदल करा, बदल पाहिजे, बदल पाहिजे, नाही नाही भाजपचं नाही, भाजपचं नाव पण नाही, भाजप आपलं ह्याला भाजपच मोदीने गहू तांदूळ फुकट दिले, सन्मान निधी दिले, फक्त एक रुपया पीक विमा पोचला ना आमच्याकडे काय, आणि रामसात पूजा अजून मंगळवाड्या सभा घेतली नाही, तरी आम्ही मोदीकडे बघून मतदान करतोय, मोदीकडे फक्त बघणार, मोदीकडे बघणार, उमेदवार नाही, मोदी साहेबाकडे बघून आम्ही मतदान करणार, लोकच लोकांनीच मतदान हातात घेतलेलं आहे, म्हणजे ही इलेक्शन कोणाकडे जाऊ द्या, पुढारी कोणाकडे जरी गेले तर जनता एकीकडे आहे, पुढारी एकीकडे आहे, ते मी सांगू शकत नाही. आणि राहिला प्रश्न महत्वाचा मुद्दा, महत्वाचा मुद्दा आमच्या आरक्षणाबद्दल, मराठा आरक्षण, बस आमचं काही मागणं नाही, तुम्ही आरक्षण द्या, मोदी साहेब एवढे दिवस आले महाराष्ट्रात पण एकदा सुद्धा मराठा आरक्षणावर बोलले नाही, मराठा आरक्षणावर बोलले नाही. आज मी एक मराठा मराठा तरुण आहे, बेरोजगार आहे, बेरोजगार तरुण आहे, याच्यावर तुम्ही बोलू शकता का, आवाज उठवू शकता का, एक तुम्ही आमचा एक भाग आहे, लोकशाहीचा तिसरा पाया म्हणजे मीडिया, तुम्ही आमच्या बाजूने उभा राहू शकता का, राहणारच नाही, राहणारच नाही, हे सोडून द्या, काय चॅनल वाले, काय चॅनल वाले विकले गेलेत, काय नाही, काय प्रामाणिकपणे करायला आलेत का, त्या प्रामाणिकपणावरच हे सगळं चालू, पण आमच्या आरक्षणाबद्दल तुम्ही काय बोलू शकता का, आरक्षण आम्हाला देऊ शकता का, तुम्ही लगेच गुन्हे मागे घ्या लागला, कधी दिले, कुठं आहे, मी लाभार्थी होतो ESW चा, मला दाखला दाखला माझा नाकारला, ये तुम्हाला मराठा आरक्षण आहे, थांबा जरा, कुठं आणि का आलंच नाही जी यार, कुठं आहे जी यार, चला तहसीलला जाऊ, मी लाभार्थी होतो ESW चा स्वतः, मला मिळालेलं नाही परत, पुढे बंद झालं ते, भाजप सरकारने जाती जातीत भांडण लावण्याचा प्रयत्न केलेला आहे ना, काँग्रेस सरकार आल्यावर मिळणार काय, हे बघा दगडा दगडापेक्षा इट मऊ, शिंदे साहेबांनी बी खोट हे केले, आश्वासन देऊन फसवणूक केलेली आहे, कुठल्याही समाजाची विश्वास ठेवणार नाही, आमचा एकच उमेदवार असेल, आमचा एकच नेता असेल, मनोज जरांगे पाटील, एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा, काय वाटतं कुणाच्या बाजून आहे वातावरण, प्रणिती शिंदे, कारण नवीन चेहरा आहे, काम करणारी मुलगी आहे, विधानसभेत तारांकित प्रश्न चांगले मांडते, कामाचा अनुभव आहे म्हणून तिला मतदान करायचं, भाजप सरकार चांगला आहे, योजना चांगल्या गोरगरीब पोचले, चांगलं ते जनधन खात्यातनं लोकाला महिलाला पेन्शन चालू झाली, घरकुल योजना चालू झाली, बरेच योजना मोदी सरकारनं राबवल्या, भाजपलाच मतदान करावं, रामसातपुते, अजून काही दिसली नाही ती इकडे, अजून सभा झाली नाही, येतील आता एक थोड्या दिवसात, आज उद्या, हा मत त्यांना भाजपलाच मत देणार, नाही ना ती योजना ते मोदीकडे मोदी सरकारकडे बघूनच ना, योजना आता काय उमेदवार बघायचं नाही, वर जे काय मोदी सरकार आहे, मोदी सरकारच्या मार्फतच मोदीला बघूनच मतदान करायचं, प्रणिती शिंदे कामं त्याची पहिली जुनी कामं वडिलाची केलेली आहेत, सोलापूरला मंगळवेडला पाणी पुरवठा, त्याच्या वडिलाच्या पुण्यनगरा काय, आणि बाहेरून उमेदवार लादला गेलेला आहे सातपुते, त्यामुळं आम्ही प्रणिती शिंदेला मतदान करणार, आता मात्र मोदी निवडून दिलंय आम्ही, मोदी मतदान केलेलं, हा मोदीला केलत तर मोदीने आम्हाला काहीच करू शकलं नाही, ना घरकुल नाही, ना पाण्याची सोय नाही, ना कशाची सोय नाही, आम्ही आता हेतून पुढे मताला हाताला मत देणार आहे, हा एवढीच आमची इच्छा आहे, काँग्रेसच्या काळात 500 रुपयाला 400 रुपयाला गॅस मिळत होता, आता कितीला झालाय 1100 रुपये, हा नोट ना, सगळं गरीबावरच आहे, त्यांचं काय नाही, सगळं गरीबावर काय म्हणाल ते, गरीब मरा लागले आज, गरिबासाठी कायच नाही सध्या काय, ती सगळं ही पळवा आणि ती पळवा असं चालू आहे, आणि ही गरिबी आहे त्यातच मारा लागलंय, ह्याचा पक्ष पळवा आणि त्याचा पक्ष पळवा,
जे असल्याने काय मोठं होत असते, एक ते एक पक्ष पाहिजे. विकास काम कशाचे काम आहे ते, मागास वर्गाला बँकेत विचारा सुद्धा नाही ते. पार नाही गार सगळे सगळं गार आहे आता, पार संपलं गार आहे आता. काय वातावरण कोणाच्या बाजूने? सध्या तर कमळच फुलणार आहे देशात, दुसरं काय वातावरण नाही, कारण देशात मोदीशिवाय पर्याय नाही. स्पर्धा परीक्षेला काय कॉन्ट्रॅक्ट बेसवर केलंय सगळं, तरी पण कसं काय? कॉन्ट्रॅक्ट बेसवर कुठं आहे? एमपीसीला एवढ्या मोठ्या जागा काढल्या. होय, आज तागायत पोलीस भरतीला वय वर्ष 25 होत. ज्यावेळेस फडणवीस साहेब 2016 पीएम सॉरी सीएम झाले, त्यांनी वय वर्ष 28 केलं, आणि 28 झाल्यानंतर वय वर्ष परत त्यांनी आरक्षण देऊन ईडब्ल्यूएस केलं आणि 32 वर्ष केलं. आरक्षण तर टिकलंय कुठं? ईडब्ल्यूएस काय होत? आरक्षण होत, मराठा आरक्षणाचं चाललंय सध्याला, चालूच आहे. ज्यावेळेस फडणवीस साहेबांचं सरकार येतं त्यावेळेस आरक्षण टिकतं, आणि ज्यावेळेस शरद पवार 80 वर्ष ज्यांना राजकारणाचं काय म्हणतात ते द्रोणाचार्य किंवा काय जाणता राजा पदवी देतात, त्यावेळेस राजकारणातनं आरक्षणाचा विषय जातो. मग हे कुठं तर कुच कमीपणाचं शरद पवारांचं हे आहे राजकारण आहे, आणि फडणवीसांचं पॉझिटिव्हचं राजकारण आहे मराठा समाजा बाबतीत. तर सातपुते इकडे आले का? हो 100% ना. मंगळवेढ्यात आले का? हो येऊन गेले. कधी? दोंगडी बैठक वगैरे झाली त्यांची आमची. होय. आणि प्रणित आले नाही? त्यांचा काय संबंध नाही, त्या आधारे डान्स बार रेव पार्ट्या सुरू होतील आमच्या इथं, कारण ते या प्रकरणामध्ये भरपूर गाजलेला आहे. बरोबर, बसणारच आहे मराठा आरक्षणचा फटका बसणार. आंतरवलीत लाठीचार्ज केला, हे केला, त्यांना आरक्षण दिले कुठं दिले? काय टिकणार आरक्षण आहे का सांगा बरं तुम्ही? रडक्याचे डोळे पुसते फक्त राजकारण, भाजप फडाफुडीचे राजकारण. भाव आता ते 70,000 कोटी घोटाळा म्हणला, त्याला त्या पक्षात घेतला, स्वच्छ झाला. येरडे घोटाळा, हा लोक वैतगले ती, हो सर्वसामान्य लोक वैतगले ती. काय ना जेलमध्ये 70,000 घोटाळा झाला, हे तुझं मत मांड. आम्ही सांगितले कोणाला? आमचं मतदान भाजपला. भाजपला काय? शेतकऱ्यासाठी प्रत्येक 4 महिन्याला 2,000 रुपये देते, ते 2,000 रुपये देते ते 4 महिन्याला दिले घेऊ. ज्याला नाही शेती त्याला काय? भाजपने काय आणखी सगळं देश सुरक्षित आहे भाजप आहे म्हणून, तर नाहीतर कधी नक्षलवाद्याने कधी उडवला असतं भारत. कोण आहे उमेदवार? राम सातपुते. आले का इकडे? आलते. कधी? 2 दिवसाला येते ते. यंदा त्यांनाच म्हणतात. होय. भाजपला कसं आहे, त्यांना 10 वर्ष संधी दिली होती, पण म्हणावं असं त्यांनी प्रगती केलेली नाही, त्यामुळं आम्ही तर आम्ही सांगू शकत नाही, जनता सांगणार ती. जनतेचा तर कौल सध्या काँग्रेसकडे आहे. लोकसभेचं काय चालायचं आहे लोकसभेचं? ती काय ती बाय डोक्यावर पडल्याने बडबडती, ती म्हणती माझ्या वडिलावर काय बोलू नका, मला बोला. तुला तिकीट कोणामुळे दिलंय? कोणामुळे दिलंय? तुझ्या वडिलामुळे दिले की काँग्रेसमध्ये दुसरे कोण माणसं नाही? ती टिळा लावलाय का शिंदे घराला? काय झालं का शिंदेला? दया शिंदेला का दुसरी कोण नाही? ती काय पिटली आहे मिली आहे? मग तू कुठले बाय म्हण? तुम्ही हाय कुठलं? तुमचं वडील क्लिअर क्लिअर सांगते तर आम्ही इकडचा रहिवासी उठून तिकडून उपळाईवरनं आलो, ही आलो उपळाई इथला आहे. परांडा? परांडा कुठला आहे? परांडा वेअर इज परांडा सांगा सर तुम्ही, तुम्हाला माहित असेल परांडा कुठं आहे? परांड्यावरनं तुम्ही राहा आलाय, जगाय आला, तुम्ही राजकर्त व्हायला लागला काय? आता ती ऊस तोडी वाल्या तर बरं काही, ती कुणाला दमदाटी तर करत नाही, तुम्ही काय करताय? आणि आता दुसरी एक मला मुद्द्याच बोलायचं आहे. हो थांबा जरा, मला एक मुद्द्याच बोलायचं आहे. इथं आमच्या मुंगड्यात MIDC झाली. कोणामुळे झाली ती? शासनामुळे झाली. कुणामुळे? म्हणजे काय काय तुमच्या माझ्यामुळे होती? शासनच देणार की मग? ए थांब जरा, 128 एकर MIDC किती? 128. त्यातल्या 120 एकराच सोलर साठी प्लांट दिला. कुणासाठी दिला? सोलर. मग या मंगुड्यातल्या पोरांनी काय गजग खेळायचं काय वाटणी?
कोणाला दिलं ते 120 एकराचा प्लॅन्ट त्याच्या जवळ सुशील कुमार शिंदे जवळला. अहो तुम्ही लावून तरुणाच्या भाकरीत साप निघालाय साप. त्याच्यामुळं आमच्यातली पोरं अशी वाटणी फिरायला लागली घर काल्यावने घरा घरा घरा. ती जर 128 एकर हायच्या मुंगड्यात राहिली असती एकदम माझ्यासारखी मला हो का मला मुंबईला जायची येळ का आली हे तू उद्योग असतं का काय करता चाललोय काय करता काय तर काम पोटा पाण्यासाठी. ती जर हिथं असती एमआयडीची जागा मे बी एक दोन चार गुंठे घेतला असतं एखादा कुठला तर प्लॅन्ट टाकला असता माझ्या त्या प्लॅन्टाखाली चार घरं चालली असती. तुम्ही तुमच्या जावयाला 120 एकर देणार आणि त्यात कामगार किती चार आणि ती बी कशी ओ साबजी सलाम साबजी गुरक गुरक कुणाला मतदान आहे राम सातपुतेला मतदान आहे. आमचं भाजपनं चांगलं केलंय मोदी सरकारनं 10 वर्षात चांगलं अहो लोकांना रेशन फुकट मिळालं परत अनुदान मिळालं शेतकऱ्याला वार्षिक 12,000 रुपये. खासदार काही तर कामानिमित्त असणार ना फिरणार ना इथं प्रगती झाली इथं आता उचल पाणी टप्प्यात पाणी मंजूर झालं खासदार काय गली बोळात फिराव काय ज्या खासदारनं काम जी सांगितलं असते त्यांच्या कार्यकर्त्याला ती कार्यकर्ते बा करतेत ना. तुमच्या घरावर तुम्ही पत्र्यात राहताय तिथे 4 फुटी सिमेंटाचा रस्ता झाला इथनं गंडगडत गेले तर सोलापूरला जाते खासदारनं अजून काय करायला पाहिजे तास लागत होतो सोलापूरला जायला आता खचून 44-45 मिनिटात सोलापूरला अजून खासदारने काय करायला पाहिजे ह्याच्यापेक्षा वितरित तिथं काय अल्लामत्र कोल्हामत्र छू म्हणले ते रस्ता झालाय पर्यटन इथं बॅग एकाला आली सोलापूरला स्वतः मंजूर करीत म्हणतेत तोंडानं आणि आता सोलापूर जिल्हे या बॅगा सगळ्या यांनी हाणल्या. मला एक सांगा ह्यांनी काय केलं पप ह्यांनी 15 वर्ष ह्यांनी खासदार झाले एक वेळेस गृहमंत्री झाले ह्यांनी काय केलं सुतगिरण्या काळात बंद पडल्या मंगळासाठी काय केलं थांबा जरा सुतगिरण्या कोण्या काळात बंद पडल्या सांगाय तुम्ही काँग्रेसच्याच काळात बंद पडल्या सुतगिरण्या त्याला जबाबदार कोण मुदे अहो तुम्ही बंद पडलेलं सुतगिरण्या चालू करू शकला नाही केंद्रीय मंत्री 10 वेळा म्हणतेच गॅस महाग झाला गॅस महाग झाला. अहो गॅसच्या प्रमाण रोजगार पण दिला ना ह्या पदी त्याला पहिला 200 रुपये पगार होता आता 700 रुपये पगार आहे माणसाशीनला भाजप सरकारच्या काळात 700 रुपये पगार आहे माणसाशीनला. प्रगती वाढली गॅस महागला हे महागला म्हणते ते पण पगार वाढला ना त्या वैयक्तिक माणसाचा दिवसाचा पगार वाढला. आता कुठलाही मजूर 500-600 रुपये खाली कामाला जात नाही आणि त्यावेळेस 200 रुपये हजेरीत काम करून घेत होती. हा काँग्रेसच्या काळात ज्यावेळेस सरकार गेलं काँग्रेसचं 2013 साली 14 स्टार्टिंगला त्यावेळेस गॅस किती होता 700 रुपये होता आज किती आहे 1,000 रुपये फक्त 300 रुपयानं वाढलाय. पेट्रोल किती होतं 70 होतं आज हाय नंबर तू त्यावेळेस आठवडा थांबायला लागायचं गॅसला फोन करायचा डिलिव्हरी करणं मेसेज आला का हो साबजी गॅस ले लो अहो एवढ्या सुविधा तुम्हाला द्यायला लागलीत तिने भाजपच आम्हाला त्याने योजना दिलेल्या आहेत कामगार योजनेत दिलेला आहे ना राम सातपुते